कोच सैंडी एंड गायकवाड सर सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. कुणबी चषक 2020 मध्ये चौथा क्वार्टर फायनलचा सामना. सामन्याला सुरुवात पहिल्या बॉलवर फ्रंटफुटला येऊन पुश केलं चेंडूला डीप एक्स्ट्रा कवरकडे. एक धाव पहिल्या बॉलवर पूर्ण केली जाते. प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून खातं उघडलं जाते श्री स्पोर्ट्स अंबाडी टीमचं. श्री स्पोर्ट्स अंबाडी विरुद्ध कुणबी 11 पालघर असा हा अतिशय महत्त्वाचा सामना. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष असेल चेंडू आणि बॅटमध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी आहे अजय घरत माझ्या जोडीला. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझे चांगले मित्र आणि माझे सहकारी समालोचक योगेश पाटील. स्वागत आहे योगेश. थँक्यू अजय. तर लगेच आपण पाहतोया चौथा क्वार्टर फायनलचा सामना. ठिकाणी कुणबी 11 पालघर विरुद्ध अंबाडी या दोन संघामध्ये. उर्फे चेंडू स्वांग करतो जबरदस्त या ठिकाणी फटका पाहतो या ठिकाणी फलंदाज सूरजच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम घोडभाव अतिशय जबरदस्त इथे मात्र नक्कीच फटका पाहतो. या नक्कीच या सत्रामध्ये आपण जरा भिवणी तालुका क्रिकेटचा विचार केला जे तर नक्कीच सोनादेवी टेमघर संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि इथे मात्र षटकर आहे आपल्या संघासाठी मात्र खातं ओपन करतोय. आणि पहिल्याच बॉलवर त्याने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की कशा प्रकारची फलंदाजी तो यापुढे देखील करणार आहे. पहिलाच बॉल थोडासा खोलवा टप्प्याचा बॉल होता. उजव्याच्या बाहेर जाऊन स्लॉक केलं ऑन साईडला आणि एक मोठा षटकार पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज पष्टीच्या बॅटमधून धावसंख्या बिनबाद 7 चांगली सुरुवात करतोय सूरज. मात्र आपण पाहिलं तर पालघर टीम जी आहे त्यांच्याकडे खूपच भेदक मारा आहे. गोलंदाजी खूप चांगली आहे. निखिलनं सुरुवात केली आहे. अक्षय घरत असेल त्याचप्रमाणे आपण पाहतो की आतेज राऊत आणि निरंजन घरत यांसारखे चांगले चांगले गोलंदाज या टीमकडे आहेत. कालचा पूर्ण दिवस गाजवला मी म्हणेन पालघर टीमने ज्या पद्धतीनं क्रिकेट त्यांनी पेश केलं. मात्र हा क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि समोर देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. अगदी तुल्यबळ संघांमधली ही लढत आहे. चांगला खेळ तर करावाच लागणार आहे. हो निकित आणि आता मात्र निकित पालघर संघासाठी समोर सुद्धा एक मोठं आव्हान असेल कारण श्री 11 अंबाडी संघ सुद्धा अजय पाहिले तर कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आणि इथे मात्र नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करत असताना एक चांगली सुरुवात पाहतो या ठिकाणी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. बिनबाद 7 धावा आतापर्यंत निकित आपण पाहतोय धावफलकावर. निकित गोलंदाजीचा विचार करत निखिल पुन्हा एकदा सज्ज होतो या ऑर्ध विकेटने. इथे मात्र पुन्हा एक मोठा फटका खेळायचा होता परंतु निकित एसटीरक्षकच्या माध्यमातून एक चांगलं कार्य पाहतोय आपण एसट्यांच्या पाठीमागे. अगदी क्लोज एसटीरक्षक तिथे मात्र होत असताना येस थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि चांगलं एसटीरक्षण निश्चितच कौतुक करावं लागेल विकेट कीपरचं. किरण चांगलं एसटीरक्षण करतोय आपल्या टीमसाठी. सूरज पष्टेचा आपण विचार केला तर चांगला उंच पुरा खेळाडू आहे. चांगले स्ट्रोक्स त्याच्याकडे आहेत. ऑफ साईडला देखील चांगली फटकेबाजी करू शकतो आणि ऑन साईडला देखील दमदार फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत असतात. मात्र गोलंदाज देखील दर्जेदार गोलंदाज आहे. अनुभवी गोलंदाज आहे निखिल. लोअर फुल टॉस यावेळेस ऑन साईडला टर्न केला चेंडू. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. जास्त धाव मिळणार नाहीत. फक्त एकच धाव मिळते सूरजला. श्री स्पोर्ट्स अंबाडी संघाची धावसंख्या बिनबाद 8. निकित लोअर फुटा चेंडू होता निकित स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो या जमिनीच्या साडे. मात्र चेंडू गेला डीप स्क्वेअरच्या दिशेने. निकित चेंडू मागे जर पाहिला तर वेग खूप होता परंतु गॅप मात्र शोधता आला नाही. सुंदर चेंडू परफेक्ट यॉर्कर लेन डिलिव्हरी होती. हेलिकॉप्टरच्या अंतर इथे मात्र निकित पाहतो या ठिकाणी ऑन ड्राईव्ह. जोपर्यंत निकित डीप मिरगटता क्षेत्राचे जाऊन चेंडू कलेक्ट करतो या तत्पूर्वी इथे मात्र निकित फलंदाज पाहतो की निकित एक धाव पूर्ण करतोय. परंतु एक महत्वाची गोष्ट जे पाहिली तर निकित दोन्ही फलंदाज आतापर्यंत चांगले चेंडूला मिडल करतायत. निकित अशा फटक्याने निकित फलंदाजाचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. हो निश्चितच. आणि यालाच म्हणतात क्वालिटी क्रिकेट. जेवढा चांगला बॉल होता तेवढाच चांगला फटका देखील पाहायला मिळाला. 9 धावा धावफलकावर कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना श्री स्पोर्ट्स अंबाडी टीमची. त्या दोन्ही संघांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता मात्र संघर्ष होतोय. पहिले तिन्ही क्वार्टर फायनलचे सामने आपण पाहिले तर थोडे एकतर्फा झालेले आहेत. हा सामना मात्र रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. निखिल सपोर्टचा बॉल यावेळेस ओवर पिच बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं फटका फसलाय. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि कुठली चूक होत नाहीये. फलंदाज बाद गुड कॅच. नक्कीच खूपच मोठी विकेट मित्र म्हणून या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून निकित फटक्यामध्ये पाहिले तर पूर्णपणे ताकद झुकली नाही. टायमिंग नक्कीच प्रॉपर पाहायला नाही आणि नक्कीच पाहतो की लॉंग ऑफच्या खेळाडूकडनं कोणत्याही प्रकारची मात्र चूक झाली नाही. तर पहिला धडका लागतो या ठिकाणी श्री 11 अंबाडी संघाला 9 धावसंख्येवर. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकता कशा रीतीने इथे मात्र फलंदाज बाद होतोय. थोडासा फटक्यामध्ये हेलिकॉप्टरचा अंदाज होता जे परंतु सेफ लँड मात्र करू शकला नाही आणि चुकीची जागा निवडली गेली आहे. खरं तर हवेत खेळायची गरज नव्हती. जमिनी लगत फटका मारला असता तर निश्चितच एक सेफ फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑनच्या दिशेनं षटकार लगावण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेनं.
खूपच लांबवर त्या ठिकाणी सीमारेषा आहे. सर्वात लांब सीमारेषा आपण पाहिली तर समोरच्या दिशेनेच आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्रीज छोटे आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त षटकार देखील आपण जेव्हा जेव्हा चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर स्पर्धा होत असतात स्क्वेअर ऑफ द विकेट पाहिलेले आहेत. मात्र समोरच्या दिशेने बऱ्याचशा फलंदाजांना या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिले की षटकार लगावण्याच्या नादात फलंदाज बाद झालेत. हो निकित, आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर ज्या खेळाडू निकित ज्या क्रिकेट या ग्राउंडवर निकित ज्या अगदी जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये सहभाग झाला असेल त्या फलंदाजाकडून निकित आपण या ठिकाणी योग्य दिशेने मात्र फलंदाजी पाहिलेली आहे. प्रत्येक आपण जर पाहिलं तर पालघर संघ, त्यानंतर वाडा संघ, अंबाडी संघ निकित प्रथमतः या स्पर्धेमध्ये या मैदानावर सहभाग झाला आहे. म्हणून कुठेतरी मात्र या मैदानात सुद्धा कुठेतरी अनुभव मात्र त्याच्याकडे पाहायला मिळत नाही. आणि त्याचमध्ये पाहतो की वारंवार चुकीचे शॉट्स पाहतोया आणि त्यानंतर पाहतो की या ठिकाणी धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान या ठिकाणी उपस्थित उपजिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर पूनमचंद गुप्ता साहेबांच्या माध्यमातून एक पारितोषिक लावलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये जो सामना चालू आहे निश्चितच या षटकामध्ये जर खेळाडू चौकार हॅट्रिक साधतायत तर 4000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक जर बनवत आहे तर 6000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर गोलंदाज विकेट हॅट्रिक साजरी करतोय तर त्यासाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. येस, ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सँडी. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. नवीन षटक घेऊन अक्षय घरत, ज्याने काल आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं. खूपच चांगली कामगिरी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी आउटसाइड एज, शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय डीप स्क्वेअर थर्डमॅनकडे. चांगला प्रयत्न, चेंडू आतमध्ये एका फिल्डरने ढकलला, दुसऱ्याने उचलून फेकलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. नवीन फलंदाज आलाय सागर, सागरचं खातं उघडलं जात आहे. डावखुरा फलंदाज आहे, खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, कंट्रोलमध्ये नव्हता फलंदाज. मात्र नशीबवान म्हणावा लागेल फलंदाज, ज्या पद्धतीनं आउटसाइड एज घेऊन चेंडू कॅपमधून निघून गेला. चांगलं क्रिकेट मात्र पाहायला मिळतंय, क्षेत्ररक्षण खूपच दर्जेदार. अक्षय पुन्हा एकदा राईट आर्म ओवर द विकेट, टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर. हा झेल होता का? रिप्ले मध्ये पाहावं लागेल. स्टॉप तर खूप चांगला आहे. योगेश तुला काय वाटतं, झेल होता? निकित आपण पाहू शकता झेल होता, जे निकित हाफ चान्स होती त्या ठिकाणी. निकित पाहू शकता शेवटच्या मोमेंट पर्यंत निकित चेंडूवर लक्ष होतं, परंतु हातामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी विसावू शकला नाही गोलंदाज. आणि चेंडू टाकल्यानंतर आपण पाहू शकतो की थोडा डावीकडे जातोय स्वतःच्या, त्यामुळेच उजवीकडे झेल घेणं कठीण होतं. पुन्हा एकदा संधी आहे, यावेळेस संधीचं सोनं केलं जातंय फिल्डरच्या माध्यमातून. सुरेख झेल, फलंदाज फेल. दुसरा धक्का लागतोय श्री इलेव्हन अंबाडी टीमला. फलंदाज सागरच्या रूपात मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, ऑन द राईज फटका खेळला होता, मिडल करू शकला नाही. थोडासा बाउन्स होता चेंडूमध्ये आणि त्यामुळेच आपण पाहतोय की चेंडू हवेत गेलाय. चांगला झेल लॉंग ऑफच्या फिल्डरच्या माध्यमातून. दुसरा गडी बाद होतोय, धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा. नक्कीच आपण जर पाहिलं तर सलामीवीर म्हणून या ठिकाणी मात्र फलंदाजी साकारतोय प्रथमेश, आणि प्रथमेशसाठी या ठिकाणी टेमगर गावातील प्रसिद्ध उद्योजक दिनेशजी चौधरी आणि महेशजी चौधरी त्यांच्या माध्यमातून निकित हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर निकिता दोन्ही मान्यवरांत निकित या स्पर्धेच्या माध्यमातून निकित हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यानंतर पाहतो की या ठिकाणी या स्पर्धेमध्ये प्रथमतःच आपण पाहतो या श्री इलेव्हन अंबाडी संघाच्या माध्यमातून निकित प्रतिनिधित्व करत असताना मुकेश मते या ठिकाणी येतोय. योगेश एक सन्मान आहे, दिनेशजी लहानगे वाडा येथून आलेले आमचे सन्माननीय अतिथी भाऊ कोल्हेकर यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते दिनेशजी लहानगे सर यांना आपण सन्मानित करायचं आहे. वाडा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे लहानगे सर क्रिकेटचे चाहते, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू, तर त्यांचा आपण सन्मान करीत आहोत. भाऊ कोल्हेकर यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते कुणबी चषक 2020 मध्ये आपण दिनेशजी लहानगे यांना सन्मानित करायचंय. दरम्यान पुढचा बॉल फ्रंट फुटला येऊन स्वीप केलाय. प्रथमेश खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, प्रथमेशने देखील ही स्पर्धा गाजवली आहे आणि त्याच्यावर आता मोठी जबाबदारी असेल. मुकेश मते नवीन फलंदाज आलाय चौथ्या क्रमांकावर. एक काळ गाजवलेला आहे भिवंडी सिटी क्रिकेटचा मुकेश मतेनं आणि आज देखील तीच क्षमता आहे, तोच दरारा आहे मुकेशचा. कुठल्याही चेंडूवर मोठा फटका खेळण्याची क्षमता. माहिती शाल त्याप्रमाणे प्रेमाचं प्रतीक फलंदगुच्छ आणि सुंदर सन्मान चिन्ह. चेंडू हवेत आहे, लॉंग ऑनला कॅरी होत नाहीये, फिल्डरने झेल घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या अगदी संथ गतीने पुढे सरसावताना दिसते, 2 बाद 12 13 धावा. नक्कीच आजच्या दिवसात आपण खेळले पहिले तर निकित या ठिकाणी मात्र जास्त धावा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून निकित पाला बोलायला नाही. परंतु इथे मात्र पाहूया श्री इलेव्हन अंबाडी संघ किती धावा इथे मात्र आव्हान ठेवण्यामध्ये यश प्राप्त करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न निकित अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी क्लास केला जातोय.
पोर्तुगीज लॉन्ग लेगचा खेळाडू मात्र जाऊन चेंडूला निकिता उचलतो या तत्पुरते या ठिकाणी मात्र फक्त या ठिकाणी स्ट्राइक रोटेट केली जातो या सिंगल धाव संख्या इथे मात्र पाहायला मिळते आणि एसरीने दोन षटकांचा खेल इथे मात्र समाप्त होत आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या आपण जर पाहिली श्री इलेवन श्री स्पोर्ट अंबाडी संघाची तर दोन गडी बाद 14 धावा. अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीने कुणबी चषक 2020 साकारला जातोय. प्रथम पारितोषिक 70,000 रुपये रोख स्वरूपामध्ये हे पारितोषिक दिलं जाईल. त्याचप्रमाणे सुरेख सुंदर अशी ट्रॉफी आहे. रोख रकमेचे दाते सन्माननीय दयानंदजी दुंदाराम पाटील ठाणे जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे सन्माननीय विष्णू वसंत चंदेसाहेब अध्यक्ष मीनाक्षी फाउंडेशन कांदळी भिवंडी आणि चषकाचे मानकरी स्वर्गीय शुभ्रा उमेश भोईर यांच्या स्मरणार्थ प्रोपायटर उमेश भोईर श्री ओमसाई बोरवेल भिनार यांच्या सौजन्याने आम्हाला चषक लाभलेला आहे. द्वितीय पारितोषिक 40,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक सन्माननीय संदीपजी जगन्नाथ काठोळे एसके ग्रुप, त्याचप्रमाणे माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कुरुन, तसेच विद्यमान उपसरपंच निळकंठ मारुती विशे यांच्याकडून रोख रकमेचं पारितोषिक लाभलंय. तर सन्माननीय नरेश शिरेकर यांच्या वतीनं कैलासवासी मयुरी नरेश शिरेकर यांच्या स्मरणार्थ द्वितीय पारितोषिकाचं चषक लाभलेलं आहे. तृतीय पारितोषिकाची रक्कम रोख 15,000 रुपये सचिन बाळाराम पाटील साहेब माजी सरपंच गुरुग्रामचे कुरु यांच्याकडनं, तर सागर राठी यांच्याकडनं चषक. नवीन षटकातील पहिला बॉल चेंडू हवेत आहे. सहज सोपा झेल वाईडिश डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बिग विकेट प्रथमेश ठाकरे इज गॉन. एक इनफॉर्म फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. खोलव टप्प्याचा बॉल होता निरंजन घरतचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये. उजव्याच्या भरपूर बाहेर लोअर फुल टॉस होता, लॉफ्ट केला होता फलंदाज प्रथमेशने, मात्र अचूक टायमिंग पाहायला मिळालं नाही. चेंडू थोडासा बॅटच्या खालच्या भागाला लागला होता आणि त्यामुळेच जे अंतर पाहिजे होतं सीमारेषा गाठण्यासाठी ते मिळालं नाही. मगाशी पराभूत असलेला जेएसपी वाडास संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. आयोजकांच्या वतीनं सन्माननीय भगवानजी जांभरे साहेब ते स्पर्धेचे शिल्पकार आहेत, तर माहिती शाल त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी जेएसपी वाडा संघाच्या कर्णधाराला सन्मानित करत आहेत. चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाची रक्कम आहे 11,000 रुपयाची. सौजन्य सौभाग्यवती वृषालीताई रवींद्र विषय उपसभापती पंचायत समिती भिवंडी, त्याचप्रमाणे सन्माननीय विश्वासजी धर्मा सातपुते माजी सरपंच टेमरे यांच्याकडनं चतुर्थ क्रमांकाचं आकर्षक चषक. नक्कीच इथे मात्र पाणी तर फटक्यामध्ये पूर्ण ताकद झोकली नव्हती त्या ठिकाणी आणि नक्कीच पाहतो की या वाडीश बिडकेटला मात्र चांगला झेल टिपण्यात आला. इथे मात्र निकिता मुकेशच्या माध्यमातून बिगेट फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु निकिता मोठी एज लागून पाहतो या ठिकाणी चेंडू गल्लीमध्ये ट्रॅव्हल होतोय. तर निकिता एकने धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना आपण पाहतो या ठिकाणी 3 गडी बाद 15 धावा. निकिता आपण या ठिकाणी पाहू शकता अशा पाटील स्टँड. निकिता आपण पाहतोय काही खेळाडू त्या ठिकाणी काही प्रेक्षक निकिता या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एसके अँड बंटी या संघाचे खेळाडू त्या ठिकाणी दिसत आहेत. विवेक शेलार अँड कंपनी. पुढचा बॉल यावेळेस स्विंग अँड मिस. तेजस पाटील नवीन फलंदाज आलाय मॅन फ्रॉम सावरोली. पहिल्याच बॉलवर ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एका विशिष्ट अँगलने चेंडू निघून गेलाय. जबरदस्त बॉल, भरपूर मुवमेंट चेंडूमध्ये. टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर निघालाय बॉल. जबरदस्त गोलंदाजी काल निरंजन घरतने देखील केली होती आणि आज देखील भेदक 12 पाहायला मिळतोय. यानंतर या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळेल. हलक्या हाताने फक्त पुश केलंय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एकच धाव घेण्याची संधी मिळते. धावांसाठी झगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. फक्त 16 धावा धावफलकावर. या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय भगवानजी सांबरे साहेब, माननीय श्री एकनाथजी देऊ पाटील साहेब, पंचायत समिती सदस्य भिवंडी आपल्या स्क्रीनवर सध्या दिसत आहेत. इतर मान्यवर देखील आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र एक कडक फटका आहे, परंतु फिल्डर आहे. ओ हो, वडा कॅच, ग्रेट कॅच ऍट वाईडिश लॉंग ऑफ. फलंदाज बाद. खरोखरच खरंच खूपच छान इथे मात्र झेल पाहायला मिळतो. या जबरदस्त इथे मात्र पाहतो या क्षेत्ररक्षक तुषारच्या माध्यमातून ज्याप्रमाणे एखादा एखादा चित्ता निकिता पंधर पाहिजे एखादा जनावर निकिता या ठिकाणी मात्र झेप घेत असतो. तशाच प्रकारचा इथे मात्र निकित चेंडूवर अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत निकित चेंडूवर लक्ष ठेवलं आणि निकिता या ठिकाणी पाहिले तर खूपच छान रनिंग हँड कॅच पाहायला मिळली तुषारच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे गोलंदाजी होत आहे निकिता गोलंदाजांना पूर्णपणे साथ लाभते ते अर्थात क्षेत्रक्षणाची. आणि त्याच मुलं पाहतो की निकिता आतापर्यंत या ठिकाणी कुणबी इलेव्हन पालघर संघ निकिता सामन्यावर कुठेतरी मात्र वर्चस्व राखताना पाहतोय. कारण तिसरा षटक चालू आहे, समाप्तीच्या प्रगतीपथावर आहे आणि धावफलकर धावा जर पाहिल्या जे आपण तर नक्कीच फक्त 16 धावा. निकिता कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहतो या ठिकाणी या श्री इलेव्हन अंबाडी संघ.
फलंदाजांना अजिबात डोकं वर काढू दिलेलं नाही. कुणबी इलेव्हन पालघर टीमच्या गोलंदाजांनी अक्षरशः गळचेपी केली जाते फलंदाजांची या मॅचमध्ये. कुणबी चषक 2020 तुम्ही पाहू शकाल आकर्षक मोमेंटो आहे. आयोजक रवींद्र जाधव सर आणि किरण सातपुते सर, मार्गदर्शक सन्माननीय भगवानजी सांबरे सर, या त्रिमूर्तीच्या माध्यमातून आपल्याला या कुणबी चषकाचा आनंद घ्यायला मिळतोय. अतिशय दर्जेदार आयोजन. सोडून दिला चेंडू, लेफ्ट केलाय त्या ठिकाणी, नो बॉल. क्रीजच्या बाहेर मला वाटतं पिचिंग झालीये. पंच फारुक बर्ड यांचा नो बॉलचा इशारा. येस, चांगला निर्णय आहे. भरपूर उजव्या एसटीच्या बाहेर, अगदी क्रीजच्या बाहेर चेंडूचा टप्पा पडलाय. धावसंख्येत भर पडली आहे, धावसंख्या 4-17. पुढचा बॉल फ्री हिट. एक चांगली संधी आहे मोठा फटका खेळण्यासाठी तेजस पाटीलकडे, मात्र एलिव्हेशन फटक्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी, लगेच कमबॅक करताना दिसतोय निरंजन. भरपूर अनुभवी गोलंदाज आहेत. आपण पाहिलं तर पालघरचा जो संघ आहे त्यांच्याकडे फलंदाज देखील चांगले अनुभवी आहेत, युवा खेळाडू देखील आहेत, चांगलं मिश्रण आहे. विशेष करून गोलंदाजीमध्ये भरपूर अनुभव दिसतोय आणि अप्रतिम मारा पाहायला मिळत आहे. षटकाची समाप्ती झाली आहे, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4-18. हो निकित, एक चांगला बॅलन्स संघ आपण पाहतो या ठिकाणी. कुणबी इलेव्हन पालघर संघ आणि निकितचा चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये आतापर्यंत निकित पाहायला मिळते. तर मित्रांनो कुठे जाऊ नका, यानंतर आपण निकित पहिल्या सेमी फायनलचा सामना कुणबी चषक 2020 मध्ये पाहणार आहोत. राजमाता जिजाऊ मुरबाड संघाचा संघनायक आणि त्याचप्रमाणे एसके अँड बंटी पडगा या दोन संघाचा निकितचा संघनायक मिळत्यासारखे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर या स्पर्धेचा निकित आपण या ठिकाणी पाहिलं तर टॉप 10 बॅट्समन इथे मात्र पाहतो. या ठिकाणी सर्वाधिक धावा जर पाहिल्या तर निकित या ठिकाणी शैलीच्या माध्यमातून पाहतोय आपण. आम्ही कुणबी राजे कुरुन संघाच्या माध्यमातून 3 सामन्यामध्ये 83 धावा इथे मात्र जोडलेल्या आहेत. त्यानंतर प्रतीक एसकॅन बंटी पडक्या संघाचा फलंदाज आहे. तब्बल 3 सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर निकित 50 पेक्षा अधिक धावा त्याच्या माध्यमात सुद्धा निकित या स्पर्धेमध्ये निकित पाहायला मिळाल्या. तर या डावातील अंतिम षटकासाठी आपण पाहतो या ठिकाणी आतेश गोलंदाज सज्ज होते आणि स्वेअर चेंडूने आपल्या षटकाला इथे मात्र निकित सुरुवात करतोय. पंचाच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा. अवंतर धावसंख्येत भर होत आहे. सिंगल डबल हे निकित इथे मात्र मोठी आहे, तुम्ही आव्हान इथे मात्र ठेवू शकणार नाही. निकित ज्याला स्लॉग शेटक म्हटलं जात आहे अजय, तर पाहूया स्लॉग शेटकमध्ये मोठे फटके इथे मात्र फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत का. मी तर म्हणेन की 4-4 षटकांचे सामने असले की पहिल्या बॉलपासूनच स्लॉग षटकांचा खेळ असतो. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बरोबर बॅटवर घेता आला नाही, धाव मिळणार नाही या बॉलवर. निर्धाव चेंडूची सांगता होते. अगोदरच पोझिशनमध्ये तर आला होता मात्र मिडल करू शकला नाही, एज लागली बॅटची आणि त्यानंतर चेंडू शरीरावर जाऊन आदळला होता. तर तेजस देखील भरपूर संघर्ष करतोय, आत्तापर्यंत फक्त 2 धावांचं योगदान देऊ शकलाय. चौकार षटकारांची ओधळण करावी लागेल फलंदाजांना या शेवटच्या ओव्हरमध्ये 35 पर्यंत जरी जायचं असेल तरी. मात्र किमान 30 धावांपर्यंत संघाला पोचावं लागेल, ती एक समाधानकारक धावसंख्या असू शकते. अंबाडी टीमकडे देखील चांगला बॉलिंग अटॅक आहे. त्यामुळे ऑन साईडला तटवलाय चेंडू, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, चेंडूवर येतोय त्या ठिकाणी निरंजन. एकच धाव, अगदी कासव गतीने धावसंख्या पुढे जाताना दिसते. नक्कीच असं वाटतं की खेळपट्टीवर कुठल्या तरी ठिकाणी कॉईन ठेवला आणि त्यानुसार इथे मात्र नक्की 4 गोलंदाजांनी मात्र नक्कीच गोलंदाजी साकारली. जी सीमारेषा आहे असं वाटतं की नक्कीच या श्री लिहून अंबाडी संघासाठी लक्ष्मण रेषा आहे हे समजत नाही अजय आतापर्यंत आपण. कारण या इनिंगमध्ये एक षटकार नक्कीच पाहिला आहे फलंदाज सूरजच्या माध्यमात, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक मोठा फटका मात्र ठिकाणी पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा गोलंदाज आतेच उरतो विकेटने. खूपच छान चेंडू, अतिशय वेगाने चेंडू इथे मात्र नक्कीच फेकला जातो. या इष्टी रक्षकाच्या माध्यमात थोडी चूक घडली, चांगली फेके पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजाकडे सुद्धा थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि इथे मात्र एक चोरटी धाव या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्या. एक एक धावसाठी इथे मात्र संघर्ष पाहायला मिळतोय फलंदाजांमध्ये. कशी बशी हे धाव पूर्ण केली. अंडरआर्म थ्रो होता गोलंदाजाचा, एस्टनवर चेंडू लागला असता तर फलंदाज निश्चितच बाद झाला असता. फक्त 3 चेंडू आता मात्र डावमध्ये शिल्लक आहेत. धाव फलकावर धाव लागत आहेत 4-21. आतेचचा हा बॉल, यावेळेस शॉर्ट आर्म पोल चेंडू हवेत आहे आणि ओहो कॅच ड्रॉप, ती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चूक घडते आणि चेंडू सी मारिशीच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी मौलिक 4 धावा. नक्कीच आपण नेहमीच ऐकलं आहे की अजय या नशिबाचा वडापावा सॉंग नक्कीच या सत्रामध्ये हिट होते, परंतु मित्र म्हणे या ठिकाणी नशिबाच्या 4 धावा अंबाडी संघाच्या धावफलकामध्ये आपण पाहतोय. प्रयत्न खूप चांगले होते त्या ठिकाणी फिल्डरचे, थोडासा आपल्या डावीकडे धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हातात देखील आला होता मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटलाय.
आणि निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी. धावसंख्या चार ने वाढते, चार बाद 25. अजूनही आपण पाहिलं तर दोन चेंडू शिल्लक आहेत. आणखी एखादा मोठा फटका आला तर 30 पर्यंत धावसंख्या पोहोचू शकते. एखादा चौकार किंवा षटकार जर आला तर 30+ धावसंख्या पाहायला मिळेल. हो निकिता, तेवढीच आपण या ठिकाणी मात्र प्रशंसा करू शकता, कारण दोन चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. तर परवा या ठिकाणी मात्र अतिच्या माध्यमातून कच्च्या मात्र चेंडूची फेकी केली जाईल. चांगला चेंडू आहे, खोदून काढला जातो या फटक्याला. आणखी डीप मुडगीच्या दिशेने चेंडू जातो. या कार्पेटच्या सहाने अक्षय घरत निकिता चेंडूला कलेक्ट करतो. या चांगली फेकी पाहिल्यामध्ये फक्त एकच धावावर इथे मात्र या ठिकाणी फलंदाजाला निकिता समाधान मानावं लागेल. ऍक्च्युली पाहायला गेलं योगेश तर 30 देखील एक फायटिंग टोटल असायला पाहिजे या स्पर्धेमध्ये, मात्र तसं काही घडताना दिसलेलं नाही. प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीम्सने जास्तीत जास्त कालपासून विशेष करून आपण पाहिलेलं आहे की 30 किंवा 30 जवळपासच धावसंख्या उभारलेली आहे, परंतु चेज करताना मात्र दुसऱ्या संघांनी ते धावसंख्या सहज चेज केलेली आहे. तर जास्तीत जास्त चेज करणारे संघ जिंकत आहेत. 26 धावा फक्त धावफलकावर, शेवटचा बॉल शिल्लक आहे. बाद झालेले फलंदाज सूरज पष्टे 7 धावा, प्रथमेश ठाकरेनं 4 धावांचं योगदान दिलं, 2-2 धावांचं योगदान मुकेश मते आणि सागर या दोन्ही फलंदाजांनी दिलं. तेजस पाटील आणि सागर ही जोडी आता मात्र खेळपट्टीवर आहे. तेजसनं देखील भरपूर संघर्ष केला, एक झेल ड्रॉप झाला त्याचा आणि आतापर्यंत फक्त 8 धावांचं योगदान दिलंय, परंतु तो टॉप स्कोरर आहे या इनिंग्स मधला. तर निकिता या धावामध्ये आपण शेवटचा चेंडू पाहणार आहोत. तर निकिता दोन्ही संघांना निकिता मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. कुणबी चषक 2020 मधील पहिला सेमी फायनलचा सामना मित्रांनो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राजमाता जिजाऊ मुरबाड संघ विरुद्ध एसके आणि बंटी स्पोर्ट पडगा संघ. तर निकिता दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. बिग मॅच, वॉर ऑफ टायटल्स. निकिता आपण या ठिकाणी मुरबाड परिसरातील निकिता या ठिकाणी स्टार पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण पाहिले तर पडगा परिसरातील सुद्धा या ठिकाणी एसके आणि बंटी मध्ये एक जबरदस्त क्रिकेटपटू निकिता पाहणार आहोत. तर एक चांगली मॅच होईल त्याबद्दल काही शंका नाही, परंतु या ठिकाणी जो आपण ते दृश्य पाहतोय असं वाटतं की हा सामना सुद्धा कुठेतरी एकतर्फा होण्याची दाट शक्यता. फक्त 26 धावा धावपळकावर, चौथा षटकाचा निकिता आपण या ठिकाणी पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खूपच वेग पाहतो या ठिकाणी चेंडू मागे, परंतु निकिता इष्टरक्षकाने मात्र चांगला प्रयत्न पाहतो इष्टांच्या पाठीमागे केला होता चेंडू अडवण्यासाठी, परंतु स्वेर चेंडू आहे. 1+1 एकूण 2 धावा बोलण्याच्या रूपाने आपण पाहतोय. आता मात्र निकिता धावा कशा येत आहेत अजय हे महत्वाचं नाही, धावा येणं आता मात्र निकिता अंबाडी संघासाठी खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर, परंतु या ठिकाणी विकेट किपर किरणचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त एफर्ट आहे, हवेत सूर मारलाय आपल्या डावीकडे, डाईव्ह लगावून चेंडू अडवलाय, अथवा हा चौकार देखील झाला असता. जबरदस्त एष्टी रक्षण. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज जज करतोय आणि झेल ड्रॉप. मात्र धावचितची देखील संधी आहे, फलंदाज बाद होतोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. अशा पद्धतीनं इनिंगची समाप्ती होते. कमजोर चेंडू होता, फुल टॉस मात्र मिडल करू शकला नाही. मोठी लीडिंग एज होती, झेल देखील अवघड होता, प्रयत्न त्या ठिकाणी फसला होता बॉलरचा, मात्र चांगलं बॅकअप दुसऱ्या फिल्डरच्या माध्यमातून चांगली फेकी आणि इष्टरक्षकाने बाकीचं कार्य पूर्ण केलं. तर अशा पद्धतीने ही इनिंग्स समाप्त झाली आहे श्री स्पोर्ट्स अंबाडी टीमची. फक्त 29 धावा धावफलकावर, 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 30 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी कुणबी 11 पालघर टीम समोर. दरम्यान या स्पर्धेला कुणबी चषकाला हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत. खांडवलचे विद्यमान उपसरपंच माननीय श्री विलासदादा पाटील साहेबांच्या माध्यमातून भरपूर त्यांनी कौतुक केलेलं आहे. सुरेख नियोजन आणि आयोजन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. थँक्यू सो मच विलासजी पाटील. नक्कीच आपण नाणवीकडे राहणार आहोत. सन्माननीय संजयजी पाटील साहेब उद्योजक वाडा, त्याचप्रमाणे सन्माननीय एकनाथजी पाटील साहेब विद्यमान पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती भिवंडी, या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. तर दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण टॉक्स बॉक्स कडे जाणार आहात. निश्चितच पहिल्या सेमीफायनल सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत. या ठिकाणी पालघर संघाचे जर पाठीराखे विशेष करून पाहुणे जर या ठिकाणी आले असतील तर मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पालघर संघाचे कोच वगैरे आलेले असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बादाणे गावची डॅशिंग पर्सनॅलिटी सन्माननीय दत्ताजी कतोरे साहेब यांच्या वतीनं कुणबी चषक 2020 ला खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. सुंदर आयोजन नियोजन आणि त्या माध्यमातून एक सुरेख स्पर्धा साकारली गेलेली आहे. रवींद्र जाधव साहेब, त्याचप्रमाणे किरणजी सातपुत, भगवानजी सांबरे साहेब यांच्यासाठी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव दत्ता कतोरे यांच्या वतीनं. धन्यवाद दत्ता कतोरेजी साहेब.
संदेश वकारे आपको कमेंट्री से जुड़ जाना है। तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय कुणबी चषक 2020 च्या या शेवटच्या दिवसाच्या खेळामध्ये। पहिला उपांत्य फेरीचा सामना ज्याची नाणेफेक आपण या ठिकाणी करणार आहोत, एसके एन बंटी ए विरुद्ध राजमाता प्रतिष्ठान जिजाऊ असा हा संघ सामना आहे। कुणबी चषक एका बाजूला आणि एका बाजूला 2020 अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत। सन्माननीय एकनाथ देव पाटील साहेबांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करत आहोत। सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल। यतीश शेलार कॉल देत आहेत, कुणबी चषक असा कॉल आहे, परंतु आलेला आहे 2020। मुरबा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि आमच्या मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण टॉस विनिंग कॅप्टनला हे कॉइन द्यायचं आहे। भरपूर टॉस जिंकलेले आहेत, एकही नाणेफेक हारलेले नाहीत मुरबा टीमचे कॅप्टन। पाहुणे दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देत आहेत। थँक्यू सो मच सर, आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा जायचं आहे। सचिन, नाणेफेक तुम्ही हारलेले नाहीत या संपूर्ण स्पर्धेमध्ये, म्हणजेच लक फॅक्टर तुमच्या बाजूने, काय बोलाल? निश्चितच काही खेळाडू आमच्यामध्ये आलेले नाही जे चांगले खेळाडू होते, परंतु जे आहेत खेळाडू ते चांगला खेळ करत आहेत सध्या। आणि महत्वाचं म्हणजे मुरबाड तालुक्यातील जो सर्व ग्रुप आहे, एमपीएल ग्रुप, एमएनक्यू ग्रुप, त्यावर सर्व खेळाडू आमच्यासाठी प्रे करतात, कारण आम्ही त्या तालुक्याचं प्रतिनिधित्व इथं करतोय। आणि निश्चितच मी खूप खूप धन्यवाद देईल कुणबी चषक 2020 सर्व आयोजकांना, सर्व व्यवस्थापकांना, की आपण आम्हाला संधी उपलब्ध करून दिलीत, एक चांगला दर्जाचा खेळ आम्हाला खेळता आला इथे। आणि निश्चितच हे लक फॅक्टर मानले जातील की आम्हाला आतापर्यंत तरी नाणेफेकी जिंकण्यामध्ये अपयश आलं नाही, आम्ही ही सुद्धा नाणेफेकी जिंकलो। सेमी फायनल मॅच आहे, सेमी फायनल पर्यंत तुमच्या संघाने धडक दिलेली आहे, ही देखील एक मोठी अचीवमेंट आहे तुमच्या टीमसाठी, तर काय करण्याचा निर्णय घेतलाय तुम्ही? निर्णय म्हटलं तर एका मिनिटामध्ये घेतलेला निर्णय पूर्ण मॅच तर बदलू शकत नाही, परंतु एक चांगला घेतलेला निर्णय पूर्ण मॅच बदलू शकतो, म्हणून क्षेत्ररक्षण स्वीकारेल, कारण विवेक शेलार झाला, बाकी सर्व गोलंदाज माझ्या ओळखीचेच आहेत, त्यांचे फलंदाज सुद्धा ओळखीचे आहेत, मित्रसंघ आहे, एक मैत्रीपूर्ण लढत होईल यात काही शंकाच नाहीये। आणि निश्चितच आम्ही नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि समोरच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय आम्ही। निश्चितच खेळ चांगला होईल, जो चांगला खेळेल तो पुन्हा एकदा जिंकेल, बेस्ट ऑफ लक माझ्या समोरच्या संघाला सुद्धा। निश्चितच तुम्हाला देखील ऑल द बेस्ट या सेमीफायनल मॅच साठी। यतीश, तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं, जसं सचिनने सांगितलं की मैत्रीपूर्ण लढत आहे, तुम्ही कशा प्रकारे पाहत आहात या सेमीफायनल मॅच कडे? आम्ही मैत्रीपूर्वक खेळण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्यानंतर खेळण्याचा प्रयत्न। तुम्हाला प्रथम बॅटिंग देण्यात आलेली आहे, सामना प्रत्येकी 5 षटकांचा आता करण्यात आलेला आहे, थोडासा फॉर्मॅट चेंज झालाय, तर काही बॅटिंग ऑर्डरमध्ये काही चेंजेस वगैरे पाहायला मिळतील? थोडंफार चेंजेस मिळेल आणि एका चांगल्या लढतीची अपेक्षा क्रिकेट रसिक करू शकतात? हो नक्कीच चांगलं। थँक्यू सो मच, आपल्याला देखील मी या सेमीफायनल मॅचसाठी हार्दिक शुभेच्छा देतोय। ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ द टीम्स, बोथ द टीम्स। मित्रांनो, तर सेमीफायनल सामन्याची नाणेफेक या ठिकाणी संपन्न झाली आहे। टॉस जिंकलाय राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान मुरबाड टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। खूप खूप धन्यवाद अजय घरत। तर क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय। कुणबी चषक 2020 मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे। 30 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करतोय कुणबी 11 सरवली पालघर संघ। यावेळेस एक चांगला फटका आपण पाहतोय, चेंडू लॉंग ऑफ लॉंगनच्या मध्ये आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे, त्या दरम्यान एक धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक काही एक नाही। प्रथम जो फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय श्री स्पोर्ट अंबाडी या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय, पहिलं षटक फेकलं जातंय, एक मापक लक्ष आहे, 30 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी कुणबी 11 सरवली पालघर या संघाला। गोलंदाज बोलतोय, यावेळेस वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये, चेंडू निर्धाव निघून गेलाय, तर याच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल जाधव, कारण जे लक्ष आहे ते फक्त 4 षटकामध्ये 30 धावांचं लक्ष उभं केलंय। यस, इस तरह की गेंदबाजी की काफी अपेक्षा रहेंगी प्रथमेश के ऊपर से। गोलंदाज प्रथमेश, यावेळेस लो फुलटा चेंडू होता, हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेलच्या सुरुवात, पहिला गडी फेल, अक्षय इज द बॅक टू द पॅवेलियन। फुल टॉस गेंद थी, वी की शक्ल में खेलने की कोशिश, लेकिन सीधा खिलाड़ी को चुन लिया था ऊपर डीप में, बल्लेबाज
अक्षय ने देखिए जिस तरह से रिप्ले में बताया जा रहा फुल टॉस गेंद दी खराब गेंद थी उस गेंद पर विकेट फेंक दिया कुनबी 11 पालघर के अक्षय ने। तर प्रथमेश गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पहिले षटक या ठिकाणी पाहतोय निश्चितच एक अनाउन्समेंट असेल आयोजकांच्या माध्यमातून जो तीसरा क्रमांकाचा पारितोषिक आहे तो तीसरा क्रमांकाचा पारितोषिक निश्चितच जो संघ या चषकावर नाव कोरेल त्या संघासमोर जो संघ सेमी फायनल मध्ये हरलेला असेल त्या संघाला देण्यात येईल। त्याचबरोबर चौथा क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ज्या संघाचं निश्चितच या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक राहील त्या संघासमोर जो संघ सेमी फायनल या सामन्यामध्ये जो हरलेला असेल त्या संघाला देण्यात येईल याची नोंद घ्या। तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय षटक क्रमांक पहिला चालू आहे पहिला ब्रेक तो त्या ठिकाणी दिला गेलाय गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून फलंदाज अक्षय बाद झाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेमित येतोय। तर पाहूया निश्चितच एक चांगलं नाव आहे प्रेमित पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल तिसऱ्या क्रमांकावरती आलाय आणि जाधव आपण तिसऱ्या क्रमांकावरती निश्चितच दिग्गज फलंदाज पाहिले आहेत मात्र या सामन्याच्या माध्यमातून प्रेमित पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल षटकातील पुढील चेंडू यावेळेस प्रहार झालाय हवेत आहे चेंडू बॅक टू बॅक दुसऱ्या गडी बाद होतोय। क्या कमाल की गेंदबाजी हो रही है प्रथमेश की दो पर दो झटके देते हुए कुनबी 11 पालघर टीम को और दे विकेट चले गए थे और पूरी तरह से मिस टाइमिंग कर बैठे थे खेलना चाहते थे ऑन साइड में लेकिन गेंद चली गई लॉन्ग ऑफ की दिशा पर बढ़िया कैच प्रेमित भी इस वक्त तुषार आउट होते हुए एक रन बनाकर जहां पर दो रन दो विकेटों के नुकसान पर पूरी तरह से अब बैकफुट पर जाती हुई पहले ओवर में कुनबी 11 पालघर लेकिन आने वाले बैटिंग ऑर्डर में प्रणय एक बहुत अच्छे स्ट्राइकर है उनका आना अभी भी बाकी है। जाधव प्रथमेशला माहिती आहे की आपल्या संघाने एक माफक लक्ष्य उभं केलंय आणि ज्या प्रकारचं लक्ष्य आहे ते लक्षात घेता गोलंदाजी होते पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख स्टार्ट दिले आपल्या संघाला दोन धावा खर्च केल्यात आतापर्यंत आणि दोन गडी बाद केले आहेत। तर सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाखाली आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृत्यश येतोय दोन्ही फलंदाज नौख्या आहेत यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला सन्मान दिलाय मानवंदना देऊन एक धाव पूर्ण केली निश्चितच एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद तीन धावा दाफलकर पाहायला मिळतात 30 धावांचं लक्ष आहे मात्र पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते ज्या प्रकारे स्टार्ट दिलाय गोलंदाज प्रथमेश याने। तर मित्र आपण कुणबी चषक 2020 ही स्पर्धा या ठिकाणी अनुभवतोय एन्जॉय करतोय आज या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचा दिवस आहे सलग पाचवा दिवस आपण पाहतोय अतिशय सुरेख असं या ठिकाणी आयोजन नियोजन पाहायला मिळते। आज आपण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर टेनिस क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर आहे निश्चितच ती उंची देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। यस टेनिस क्रिकेट अब बहुत ऊंचाई तक जा चुके और उसमें कुनबी कप की काफी चर्चा चलती हुई ठाणा और पालघर जिले में आइडियल क्रिकेट कंडीशन आप देख रहे हैं सूरज बादलों में आप और ताप से चमक रहा है और भगवान सामरे और रविंद्र जाधव सर और साथ ही साथ किरण सातपुते की ये कुनबी ट्रॉफी इस वक्त चमकती भी अगदी बरोबर म्हटलं जाधव कारण आज आपण पाहतो टेनिस क्रिकेटने घेतलेली भरारी आणि त्या भरारी मागे या स्पर्धेचा देखील तेवढा सिंहाचा वाटा असेल यात मात्र काही शंका नाही आहे कारण आज आपण ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्याचा विचार केला तर एकच नाव गाजतंय ते म्हणजे कुनबी चषक आणि कुनबी चषक धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद तीन धावा षटक क्रमांक दुसरा गोलंदाज मयूर आलाय षटकातील पहिला चेंडू यावेळेस पहिला चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू पायावर आदललाय एक धाव घेण्याची मुभा होती लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण झाली। यस पहिली गेंदीवर उसको स्विच हिट खेळने की कोशिश की थी जिस तरह से गेंदबाज मयूर चले गए थे लेफ्ट आर्म राउंड विकेट काफी भार था ऑफ स्टंप के बाद इंपैक्ट और इसी के कारण वैती सर ने नट आउट घोषित किया था बल्लेबाज को। निश्चितच आज आपण या फटक्याचा विचार केला तर जवळजवळ 10 पैकी 8 फलंदाज अयशस्वी असतात मात्र तरी देखील त्याच जोमाने त्याच आनंदाने हा फटका खेळला जातोय यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये चेंडू निर्धाव निघून गेलाय। बहुत खूबसूरत गेंदबाजी होती भी कमाल की गेंदबाजी पूरी तरह से अब बॉलिंग लाइनअप चार्ज होता हुआ
श्री इलेवन अंबाडी टीम का। देखिए रनों के लिए अब काफी तरसती हुई जिस तरह से कुनबी इलेवन पालघर है। देखिए वीआईपी मंच को दिखाया जा रहा, फोकस मैन भगवान समरे रविंद्र जाधव सर, समालोचक गायकॉट सर और अन्य मान्यवर इसको दिखाया जा रहा है इस वक्त टीवी स्क्रीन पर। जेबीएन नेटवर्क के कई सदस्य मयूर बोलते पुनः एकदा विकेट करने का प्रयत्न चंडू शरीरावर आदललाय। पुन्हा एकदा एक धाव पूर्ण झाली, मात्र ही धाव देखील लेग बायच्या स्वरूपात आहे। तर अतिशय सुरेख स्टार्ट आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। खास करून प्रथमेश याने फार आकर्षित केलं, जे पहिलं षटक आतलं अतिशय भेदक मारा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता। यस, अगेंदी स्पिन खेलने की कोशिश की थी, हालांकि बाया के गेंदबाज है मयूर और दाया के बैट्समैन के लिए उनकी गेंद कौन बनाती हुई एक एंगल बनाकर बाहर की जानिब निकल रही थी और फिर एक मरतबा एक रन पूरा करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ पांच, जबकि टारगेट 30 रनों के अभी भी 25 रनों की जरूरत बची हुई। कुल मिलाकर ज्या प्रकारे गोलंदाजी होते प्रथमेश आणि त्यानंतर मात्र मयूर देखील त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी हातालतोय। यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता, ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतोय, चेंडू कार्पेटच्या सहाने गेलाय, लॉंग ऑन सीमारेषेलगत वरण क्षेत्ररक्षक आला होता। एक धाव पूर्ण झाली, एकापेक्षा अधिक एक काही एक नाही, एकेरी धावांचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय। मात्र हे अपेक्षित नसेल संघाच्या संघनायकाला, कारण ज्या प्रकारचं लक्ष आहे त्या प्रकारची सुरुवात देता आली नव्हती। दोन सलामी वीराना आणि त्यानंतर मात्र एक शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। यस, पहिले तीन जो क्वार्टर फायनल हुए थे वो काफी एक तरफा हुए थे, लेकिन चौथी और आखिरी जो क्वार्टर फाइनल का मैच है बहुत दिलकश, हालांकि लो स्कोरिंग मैच है लेकिन उसके ऊपर बहुत अच्छी टफ दे रही है, टिट फॉर टैट जैसे को तैसा जवाब देती भी श्री स्पोर्ट्स अंबाडी। मयूर गोलंदाज बोलतोय, यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे, त्या उलट चांगला फटका देखील पाहायला मिळाला, मात्र पुन्हा एकदा एकच धाव मिळेल। यस, ब्लॉक हॉल में रखा था और अपने बैकलिप को एडी की रिप्ले में यस नीचे लाया था सही समय, बैंग ऑन टारगेट गेंद की थी, विकेटों को निशाना बनाने की कोशिश की थी लेकिन गेंद चली गई थी डीप में, स्कोर ऑफ द विकेट एक रन के लिए। निश्चित चांगला षटक मैदान हाथ मध्य अपन पहतो, गोलंदाज ज्या प्रकार गोलंदाजी हाथलतो मयूर, ये विकेट करना चाहिए प्रयत्न होता, बैट और बॉल मध्य आव संपर्क नहीं है, मात्र एक धाव निश्चितच मिळेल। तर दोन षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली आहे। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 8 पाहायला मिळते। निश्चितच पहिल्या दोन षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, ज्या प्रकारचं लक्ष आहे ते लक्षात घेता गोलंदाजी झाली आहे। आता मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी निश्चितच या ठिकाणावरनं 12 चेंडू आणि विजयासाठी यस नितीन मागे 22 धावांची आवश्यकता आहे। तर या 22 धावा काढल्या जातील का कि त्या उलट या 22 धावा रोखल्या जातील, आपण ऐकूया माझे परम मित्र आदित्य जाधव यांच्या आवाजाने। धन्यवाद संदेश वकारे जी, दौर की समाप्ति के बाद 8 बने 3, 2 विकेटों के नुकसान पर आउट होने वाले बैट्समैन अक्षय और तुषार। देखिए टीम मीटिंग ना करें, इस वक्त मिडल कॉन्फ्रेंस होती भी, मोहल्ला मीटिंग होती भी सभी खिलाड़ी के बीच में। दौर की समाप्ति के बाद 8 बने और बची भी दौर में जीतने के लिए जहां से संदेश 22 रनों की जरूरत जो अब रिक्वायर्ड। देखिए मैच समरी को इस पर दिखाया जा रहा है, 29-5 विकेटों के नुकसान पर 4 ओवर में बनाए थे श्री इलेवन अंबाड़ी, जिसमें निखिल ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, 1 ओवर 9 रन, अक्षय 1 ओवर 5, निरंजन 2 विकेटे और 4 रन, कमाल का ओवर किया था निरंजन ने और आतेज ने बहुत अच्छा स्पेल किया था आखिरी। एक लो स्कोरिंग सामना असला तरी देखील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की सामना 50-50 अवस्थेत आहे, सामना संपलेला नाहीये कारण 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे। संदेश या ठिकाणी कुणबी चषक आयोजक मी पंचांना विनंती करेन, अगदी काही क्षणासाठी आपण थांबणार आहोत। या चषकाचे शिल्पकार सन्माननीय रवींद्रजी जाधव सर, त्याचप्रमाणे किरणजी सातपुते, मार्गदर्शक भगवानजी सांबरे साहेब, या तिन्ही आयोजकांना विनंती करतो आपण पुढे येणार आहात। संजयजी भेरे आणि भाऊ काठोळे यांच्या वतीनं कुणबी चषक 2020 च्या आयोजकांचा सन्मान केला जातोय, प्रेमाचं प्रतीक सुंदर फुलांचं गुच्छ त्यांना भेट म्हणून दिली जाते। त्याचप्रमाणे उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या 4 संघांसाठी या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं बॅट्स आम्हाला लाभलेले आहेत। संजयजी भेरे, भाऊ काठवळे यांच्या वतीनं कुणबी चषकाचे शिल्पकार त्यांचा सन्मान, आणि चारही संघांना अतिशय
देखने अशा पद्धति बैट्स अपने लूप सुंदर दर्जेदार बैट है। धन्यवाद संजय जी भेरे, धन्यवाद भाऊ आठवले, धन्यवाद समरेश साहेब, जाधव साहेब, सातपुते साहेब, धन्यवाद। गायकवाड़ सर लौट चलते मैदान की तरफ, खेल की शुरुआत करना है। इस मैच के ऑन फील्ड अंपायर फारूक बड्डी और वैती सर, दो ओवर में जीतने के लिए अभी भी 22 रनों की जरूरत, रनों के लिए इस वक्त काफी संघर्ष हो रहा है। दो ओवर की समाप्ति के बाद देखा जाए तो फिर पूरी तरह से संदेश कुनबी 11 पालघर बैकफुट पर, पिक्चर में अब कहीं भी नजर नहीं आ रही है जिस तरह की उनकी बैटिंग चल रही है। निश्चित पहला दोन षटक समाप्ति नर अपन पहतो कि चार सरासरी ने धावा जमा के मात्र आता या ठिकाणा वर 11.00 च्या सरासरीने धावांची आवश्यकता आहे। तर पाहूया 12 चेंडू आणि 22 धावांचे लक्ष्य अजूनही शेष आहे। सागर दूरवाली छोर से आशा पाटील नॉर्थ ईस्टर्न से राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद खेल दिया है, गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा पर, बहुत बढ़िया फील्डिंग है। एक ही एक्शन में गेंद को उठाया था डीप एक्स्ट्रा कवर की खिलाड़ी ने आकर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा पर, जहां पर प्रियांश स्टूडियो एक रन पूरा करते हुए सिंगल के साथ 9। जाधव मैदान आत मे अपन पहतो कि 13 चेंडूं का खेल या 13 चेंडू मागे अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे, तर गोलंदाजांना चांगली साथ मिलते है। यस बहुत अच्छी स्मर्तबा ऑफ, काफी बार पीच के बाहर गेंद कर बैठे गेंदबाज सागर और नो का इशारा था वह फारूक बर्डी का। देखिये अब 3 की गेंद क्या करते अगली गेंद पर, अब जबकि स्कोर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ 10, अभी भी जीतने के लिए 20 रनों की जरूरत। संदेश तर पूर्णपणे मुभा आहे, बिगिट करण्याची संधी आहे, त्या संधीचं सोनं करेल का हा फलंदाज, पाहूया षटकातील पुढील चेंडू। सागर स्मर्ताबा खेलना चाहते थे ऑन साइड में लेकिन गेंद जारी है, डाउन दी विकेट, अब जाके मिड ऑफ पर उठा दे दूसरे की कोशिश और आउट। यही तरीका था जहां पर बैट्समैन आउट हो सकते थे। संदेश वखारे निश्चितच फ्री हिट चेंडू म्हटला की फक्त आणि फक्त फलंदाज धावचित्च्या स्वरूपात बाद होऊ शकतो आणि ते मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळतंय। तालमेलची कमतरता, कॉलिंग चुकीची झाली होती, यस नो वेटचं मिश्रण पाहायला मिळालं नाहीये, परिणाम स्वरूप मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी फलंदाज झाला। तर आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता ज्या बॅट्स या ठिकाणी दिल्या गेल्या आता त्या दाखवल्या जातात, आपण पाहू शकता। देखिए संदेश वकारे अब ये क्या गेम प्लान का हिस्सा या फिर कुछ रणनीति, क्योंकि प्रणय को इस वक्त बैटिंग ऑर्डर नंबर 5 पर भेजा मिडल ऑर्डर में, जो टीम की रीढ़ की हड्डी मानी जाती है। जीत की और आशा की आखिरी किरण इस वक्त मैदान पर उतरते हुए प्रणय, प्रणय के बाद बहुत एक्सपीरियंस है। ग्यारह रन 3 विकेटों के नुकसान पर इस मैच को अगर श्री 11 अंबाड़ी को जीतना होगा तो फिर प्रणय को बहुत सस्ते में भेजना होगा, या फिर कुनबी 11 पालघर टीम को जीतना होगा तो फिर आखिरी गेंद तक प्रणय को क्रीज पर डट कर खेलना पड़ेगा। यदि कि इस वक्त वीआईपी मंच को दिखाया जा रहा है जहां पर फोकस मैन साथ ही साथ विद्यमान पंचायत समिति सदस्य एकनाथ पाटिल साहब जो विद्यमान पंचायत समिति के मेंबर है और साथ ही साथ भगवान सामरे और अन्य मान्यवर को दिखाया जा रहा है। खेल की तरफ हम बढ़ रहे हैं, नए बैट्समैन प्रणय सामना करते हुए गेंदबाज सागर। ग्यारह रन 3 विकेटों के नुकसान पर चौथा और आखिरी हम क्वार्टर फाइनल देख रहे, पहला सेमीफाइनल का टॉस इस वक्त राज माता जिजाऊ प्रतिष्ठान मुरबाड़ ने जीत कर पहले गेंदबाजी का फैसला किया है बंटी एंड एसके पड़गा के सामने। खेल की शुरुआत होती है भी प्रणय के लिए सागर आशा पाटिल स्टैंड के जानिब से मुड़ते हुए राइट आर्म और दी विकेट, स्मर्ता हवा में छीप कर दिया, गेंद जारी मिड ऑन से लॉन्ग ऑन की दिशा पर, पहले बाउंस पर उठाते हुए खिलाड़ी एक रन पूरा करते हुए। जाधव मात्र ज्या प्रकारचं आव्हान शेष राहिलंय ते पाहता एकेरी दुहेरी धाव मध्ये काही एक घडणार नाहीये। देखिए संदेश अगर आखिरी ओवर में 15 से अधिक या 15 रन भी आते तो फिर प्रणय वो ऐसे बैट्समैन है जिनमें काफी क्षमता है और रन चेस करने की, लेकिन मैच में इस पर पूरी तरह से हावी हो चुकी श्री गणेश अंबाड़ी। उछाल दिया ऑन साइड में, गेंद जारी है
वाइडिश डीप मिडिल गेट के बाहर छह रनों के लिए। कहां तक चलेगी रनबंदी, अपने बाजू को खोलते हुए और दी विकेट चले गए थे और गेंद को स्वंग कर दिया था, सफल हुए थे ऑफ स्टंप के बाहर और अपने फ्रंट लेग को अलग किया था, डेप्थ ऑफ क्रीज का इस्तेमाल किया था बल्लेबाज कृतेश ने और गेंद को भेज दिया था रामंडल में छह रनों के लिए। निश्चितच ज्यादा आवश्यकता होती या फटक्याची आणि तो फटका मात्र या ठिकाणी पेश केलाय कृतेश या फलंदाजाने, अतिशय उत्कृष्ट फटका। तर दरम्यान श्री स्पोर्ट अंबाडी या संघाला निश्चितच एक आनंदाची बातमी आहे की जर आपण हा सामना विजय होत आहे तर या संघाचे सर्वे सर्व भानुदास शेलार यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। तर आता मात्र विजयाचं समीकरण जर पाहायचं झालं तर निश्चितच आपण पाहतोय की अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 12 धावांचं लक्ष्य शेष आहे। अतिशय सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, नेट टू नेट फाईट पाहायला मिळतोय, मात्र एक महत्वपूर्ण षटकार येतोय कुणबी 11 सरवली पालघर या संघासाठी। कृतेश याच्या बॅट मधून देखी इस मॅच का टर्निंग पॉइंट साबित, मॅच की दिशा और दशा पूरी तरह से तय कर दी सिक्सर ने। बची भी अब 8 गेंदे और नितिन मागे बताते हुए अभी भी जीतने के लिए 12 रनों की जरूरत। इस सिक्सर ने अब मैच का पूरा जो क्लाइमेट था, वातावरण टेम्परामेंट है, उसको अब चेंज कर दिया है। अगदी बरोबर म्हटलं जाधव, ज्या प्रकारे सूर्याची गर्मी वाढते त्याच प्रकारे या सामन्यामध्ये देखील गर्मी वाढते, कारण 8 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष्य शेष आहे। व्हाट अ मॅच। यस, और इसके बाद भी जो पहला सेमीफाइनल रहेगा उसमें बहुत कुछ रहेगा। संदेश वकार एक तरफ, मुरबाड़ के कई स्टार और एक तरफ पड़गा परिसर के कई तेज गेंदबाज और कई ऐसे नामचीन खिलाड़ी हम देखने वाले। फाइनल से पहले सेमीफाइनल हम देखने वाला जो एसके बंटी और राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान मुरबाड़ के बीच, उसके बाद इस मैच की विजेता टीम और देवा टाइगर्स, बहुत दोनों भी जो सेमीफाइनल रहेंगे वो दिलकश रहेंगे दर्शकों के लिए। तर निश्चितच 40 संघांना या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं होतं, तर त्यामध्ये आपण पाहतोय की टॉप 4 जे संघ राहणार आहेत, चांगली लढत या टॉप 4 संघांमध्ये पाहायला मिळेल ज्यात मात्र काही शंका नाहीये। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता स्वर्गीय शुभराव उमेश भोवेरे यांचं कटआउट दाखवलं जात आहे, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य झालं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने ते दाखवलं जात आहे। त्याचबरोबर हॉटेल सारिका शुद्ध शाकाहारी प्रोपरायटर रामकृष्ण नारायण शेट्टी जे कालच्या दिवसात या ठिकाणी उपस्थित झाले होते, त्यानंतर इतर आमचे मान्यवर त्यांचे कटआउट या ठिकाणी दाखवले जात आहेत आपण पाहू शकता। या सागली गेंद सामना करते हुए कृतेश सागर मुड़ते हुए राइट आर्म मोड़ दी विकेट कृतेश के लिए, स्मर्तबा डाउन दी विकेट केला लॉन्ग ऑन की दिशा पर, बढ़िया रनिंग कैच एक तुम्हारी तो, लेकिन देखना नो का इशारा और आउट प्रणय, कीमती विकेट देखिए ओवर स्टेपिंग कर बैठे थे ऊपर गेंदबाज सागर, कैच लिया था रनिंग लेकिन बहुत जल्दी थ्रो आया था डीप से और प्रणय रनआउट के शिकार बनते हुए। ओ माय गॉड काय घडतंय हे मैदानाच्या आत मध्ये, नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळतंय। थोडा नऊ चेंडू होता आणि त्यानंतर मात्र आपण पुन्हा एकदा पाहू शकतो कशा प्रकारे हा झेल संपन्न केला होता, अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, मात्र नऊ चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की प्रणय याला परतावं लागतंय, धावचितच्या स्वरूपात बाद झालाय। यास बडी मछली जाल में फसती भी कीमती विकेट, प्रणय जैसे बल्लेबाज इस वक्त रनआउट की शिकार होते हुए नौ पर इस वक्त दूसरा बल्लेबाज जो रनआउट की शिकार हुआ इस इनिंग में अभी तक, प्रणय एक रन बनाकर आउट होते हुए अपनी टीम के लिए। बची हुई अब 8 गेंदे और 10 रनों की जरूरत, 8-10 का इक्वेशन, मैच अभी भी किसी टीम की तरफ से ओपन नहीं हुआ। संदेश वकार एक खास बात है, मैच अभी तक किसी ने भी नहीं छोड़ा है। सागर कृतेश के लिए फुल टॉस गेंद उछाल दिए आसमान ही टोला और 6 रन, ये लगा छक्का और गेंदबाज हो गए हक्का बक्का। कृतेश जोपर्यंत खेलपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र अशा पल्लवीत असणार आहेत या ठिकाणी कुणबी 11 सरवली पालघर या संघाचा, कारण महत्त्वाच्या क्षणी दोन षटकार आपण पाहतो त्याच्या बॅट मधून। यास क्या इनिंग के लिए
हालांकि मुकाबला लो स्कोरिंग था, लेकिन जो गेंदबाजी की थी प्रथमेश और मयूर ने उसके जवाब में सागर की बहुत खराब गेंदबाजी हम देखते हैं। जो दो ओवर में आठ बने थे, अब जीत की तरफ कहीं ना कहीं अग्रेसर होती हुई, जीत की खुशबू को महसूस करती हुई कुनबी इलेवन पालघर सरवली। निश्चितच जाधव वाढण्या आधी रुजावं लागतंय, चमकण्या आधी झिजावं लागतंय, चमकतोय मैदानाच्या आतमध्ये क्रितेश। यस, गले की हड्डी बनती हुई अब श्री इलेवन अंबाडी टीम के लिए, जबकि रीड की हड्डी प्रणय इस वक्त डगआउट में जा चुके। आखिरी गेंद इस ओवर की, फुल टॉस गेंद स्वंग कर दिया है, गेंद चली गई मैदान के बाहर और बीमार नो का इशारा और इस कप से बाहर होती भी श्री इलेवन अंबाडी। अनेक अनेक अभिनंदन कुनबी इलेवन पालघर सरवली, हार्ड लक टफ लक श्री इलेवन अंबाडी। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की, तीन सिक्सर ठोक डाले, वो है कृतेश जिन्होंने 21 रनों की पारी के लिए ओन एंड ओनली वन मैन आर्मी का रोल अदा किया अपने टीम के लिए, वो है कृतेश। और लूजर टीम के कैप्टन, आपको भी वीआईपी मंच की तरफ बढ़ना है। अभिनंदन 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 कुनबी इलेवन सरवली पालघर या संघाचे विशेष अभिनंदन, त्याचबरोबर कौतुक करेन श्री स्पोर्ट अंबाडी या संघाचे ज्या प्रकारे हा सामना मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळाला, तर दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला खेळ मात्र कृतेश यांनी या सामन्याचे रंगरूप बदलून टाकलं, आपल्या संघाला विजयी श्री मिळवून दिला, त्याच्या बॅट मधून आपण 21